नमस्कार नाशिककरांचं श्रद्धास्थान महाराष्ट्रातील एकमेव मंदिर असलेलं बळी मंदिर या मंदिराची ख्याती अतिशय दूरवर पसरलेली आहे आणि या मंदिराचे उपाध्यक्ष सुनील सूर्यवंशी हे आज आपल्यासोबत आहेत आपल्या दर्शकांना शुभेच्छा देण्यासाठी आणि आज बाप्पांची मानाची आरती त्यांच्या हस्ते आज करण्यात आली नायन्यूच्या स्टुडिओत आपलं खूप खूप स्वागत धन्यवाद यावर्षी गणेश उत्सव गेल्या दोन वर्षामध्ये गणेशोत्सव साध्या पद्धतीने करोनाच्या कारणास्तव आपण साजरा करत होतो परंतु करोनाचा संकट काहीसं दूर झाल्यानंतर ह्या वर्षीचा गणेश उत्सव अतिशय भव्य आणि मोठ्या प्रमाणात सगळीकडे साजरा होत आहे परंतु हे गणेश उत्सव साजरा करण्यात करता असताना आपण संपूर्ण नाशिककरांना नाशिक, नाशिक जिल्ह्यातील सर्व नागरिकांना माझी एक कळकळीची विनंती आहे की गणेश उत्सव साजरा करीत असताना आपण गणेश विसर्जनला जाताना आपण आपलं नाशिक शहर कसं सुंदर राहील कारण प्लॅस्टिकचा शक्यतो वापरच करू नये आणि मूर्ती शक्यतो आपण दान करावी जर आपलं नाशिक स्वच्छ असेल तर बाहेरगावून येणारा माणूस नाशिक शहरामध्ये आल्यानंतर त्यांना आपलं नाशिक स्वच्छ असलं पाहिजे एवढी कळकळीची विनंती मी सर्व नाशिककरांना या नाईन न्यूजच्या माध्यमातून करतो आणि नाईन न्यूजचे मी आभार मानतो की आम्हाला या ठिकाणी बोलावलं आमच्या हस्ते आरती केली आणि या नाईन न्यूज परिवाराला माझ्याकडून व बळी महाराज देवस्थानकडून खूप खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद नक्कीच आम्ही नाईन न्यूज महाराष्ट्राच्या माध्यमातून दरवर्षी पर्यावरण स्नेही गणेशोत्सव साजरा करायला हवा यासाठी आग्रह धरत असतो आणि आज आपण येऊन इतका चांगला मुद्दा नागरिकांसमोर मांडला आहे त्याबद्दल खूप खूप धन्यवाद